माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्यासमोर मांडलंय आणि त्यांना विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी विरोध केला. अध्यक्ष महोदय, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या देशामध्ये प्रेसिडेन्शियल सिस्टीम नाही, ती अमेरिकेत आहे. चर्चा होते मध्ये मध्ये की आपल्या देशामध्ये सुद्धा ही सिस्टीम आणायची का, पण आपल्या देशानं ही सिस्टीम नाकारली आतापर्यंत तरी, आणि सांगितलं की नाही, ही जी आताची जी काही सिस्टीम आहे तीच आपण चालू ठेवली पाहिजे. पण मग ती सिस्टीम जी आहे ती वरून खालपर्यंत सगळीकडे ती तशीच लागू आहे. उदाहरणार्थ आता मुख्यमंत्री समजा असतील आणि सगळी जे आहे अख्खं हाऊस त्यांच्या विरुद्ध असेल, तर ना मुख्यमंत्री काम करू शकत, ना जे हाऊसला पाहिजे आहे ते घडू शकत. आणि म्हणून ही जी सिस्टीम आहे की अगोदर खासदारांनी निवडून या किंवा आमदारांनी निवडून या किंवा नगरसेवकाने निवडून या आणि मग त्यांनी जे आहे त्यांच्यातला प्रमुख त्यांनी नेमावा आणि त्यानुसार जो आहे त्यांनी त्या त्या गोष्टी म्हणजे देशाचा असेल, राज्याचा असेल, शहराचा असेल, हा कारभार जो आहे हा त्यांनी तो पाहायचा आहे. ही सिस्टीम यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा सन्माननीय या आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, त्याने हे जे विकेंद्रीकरण केलं सत्तेचं, जी सत्ता फक्त केवळ मंत्रालयामध्ये एकवटलेली होती तिचं विकेंद्रीकरण जे आहे शेवटच्या पातळीपर्यंत केलं, ग्रामपंचायतीपर्यंत केलं, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांच्यामध्ये अनेक त्यानंतर जे आहेत त्यांना अधिकार आपण ते दिले. आता काय होत आहे, मगाशी अजितदादांनी यांनी सांगितल्याप्रमाणे हे खरं आहे, एक पक्षाचा नगराध्यक्ष होतो आणि बाकी सगळे त्यांना विरोध करत आहे. असंच विधेयक जे आहे ते पुढे ते ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये याच्यात त्याच्यात सुद्धा आलेलं आहे. एक खरं की अध्यक्ष महोदय, जेवढा मतदारांचा सहभाग त्या मतदानात वाढेल किंवा ती व्याप्ती वाढेल त्या काय म्हणता येईल की जिथे मतदान करायचं आहे नगराध्यक्षाला मतदान डायरेक्ट करणं म्हणजे संपूर्ण शहराने मतदान करणं, खर्च वाढणार नाही, सामान्य माणूस एखाद्या गरीब वर्गाचा मनुष्य लढू शकतो, आपल्या सगळ्यांना कल्पना. मग ती ग्रामपंचायत असेल किंवा शहर असेल लढू शकत नाही अध्यक्ष म्हणून. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याच्यामध्ये हमखरोचा कायदा हा सुद्धा सुरू होतो, काय बॉडी असेल काय म्हणेल ते म्हणेल, पण मी ते पसं मंजूर करणार नाही. आणि त्याच्यातून अध्यक्ष महोदय नको ते अनेक प्रश्न जे आहेत निर्माण होत आहेत. मला हे कळत नाही की आता अजितदादांनी सांगितलं की अनेक वेळा आपण हे बदलत आलं, पण ठीक आहे की त्यावेळेला मुख्यमंत्री बदलले, सरकार बदललं आणि त्याच्यातून अनुभव घेत 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 जे आहे आपण हे असं केलं तर काय होतं, असं केलं तर काय होतं, हे सगळं आपण पाहत आलो. मला आमचे माननीय मुख्यमंत्री महोदय मित्र आहेत आमचे, त्यांची ही वैचारिक भूमिका जी आहे ही वारंवार का बदलते आहे. म्हणजे मला ते कळत नाही, मी अनाकलनीय आहे अध्यक्ष महोदय. या सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांची भूमिका ठाम का नाही, का त्यांची वैचारिक भूमिका ताबडतोब बदलते आहे. त्यांनीच केलेले निर्णय तेच बदलत आहेत. बरं असं नाही, ते सुद्धा निर्णय जे आहे त्या सार्वभौम सभागृहाने मान्य केलेले होतेच ना त्यावेळेला सुद्धा, आणि ते पण निर्माण यांनीच केलं होतं. अहो त्यावेळेला आम्ही अनेक वेळा सांगितलं की असं नका करू असं करा, हे आता जे काय झालं ना तुमचं ते सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा झालं. आता काहीतरी निकाल आला की तो जे आहे त्याला काय स्टे मिळाला, काय झालं काय, ते त्याचं जे विश्लेषण तुम्ही करायचं आहे 5 आठवडे पुढे. पण आम्ही तुम्हाला सांगत होतो की नाही की हे नका करू, तुम्ही 2 ठेवा म्हणत होतो आम्ही, 4 ठेवा 2 ठेवा 4 ठेवा 3 मध्येच तुम्ही घुसवलं, त्याला काय अर्थच नाही, ऐकायलाच ते कसले. मी तुमच्या शेजारी बसत होतो ना, असं काय करता साहेब, ते आणि मी आमच्या दोघांच्या मध्ये तुम्ही बसत होता,
त्याच्यामुळे आम्हाला तुम्ही म्हणे म्हणून आपले तीन पक्ष आहेत काय म्हणून आपण तीन लोकांचा आपल्या दोघांच्या मध्ये बसून देखील निसरून गेले कळलंच नाही माहितच नाही पडलं कधी गेले आम्ही तर दुसऱ्या दिवशी वाचला अरे काय गेले कुठे गेले ते म्हणजे सुरतला कशाला गेले जाऊ दे आता तो भाग वेगळा आता खूप झालं त्याच्यावर बोलणं माझं म्हणणं असं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय हे याच्या हे जे आहे आपलं वाटलं असं करूया दोनचा करूया आपल्याला वाटलं तीनचं करूया आपल्याला वाटलं चारचा करूया अहो या लोकांमध्ये जे आहे सामान्य खालच्या लोकांपर्यंत जे आहेत हे आपले निर्णय पोचतात आणि त्यांनी तो कारभार करायचा आहे तो गावाचा असेल नाही तर शहराचा असेल त्यांनी तो कारभार जर करायचा असेल तर आपल्याला त्यांना सोयीचं होईल अशा रीतीचे निर्णय घ्यायला पाहिजे बदलायचं काय कारण आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही जो अगोदर निर्णय घेतला तो योग्यच घेतला असणार मग आता हे प्रेशर कसलं येतंय तुमच्यावर कोण आहे तुमच्यावर हे प्रेशर आणणार आणि आता तुम्ही त्यावेळेला सांगितलं तीन पक्ष आहेत तर तीन तीन लोक ठेवूया आता किती पक्ष आहेत तुमच्याकडे चार आहेत पाच आहेत अनेक पक्ष आहेत छोटे 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 आता एवढ्यांचा का वाढ करणार का तुम्ही असं नाही होऊ शकत अध्यक्षमध्ये आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे मुख्यमंत्री महोदय आपण एका विचारावर ठाम राहा आपल्याला संधी मिळालेली आहे ह्या 13 कोटी लोकांच्या मनाचे तुम्ही स्वामी होणार आहात मनाचे झालेले त्यांच्या कृतीनं आता ते होणार आता ते फक्त बसले आता याच्या पुढे त्यांना संधी मिळाली त्या संधीचं ते सोनं करणार आहे तर ते सोनं जर करायचं असेल तर आपल्याला योग्य निर्णय घ्यावे लागतील मग कुणाचाही तिथे ऐकत्या कामा नाही तुम्हाला जे योग्य वाटलं ते त्यावेळेला तुम्हाला ते योग्य वाटलं ते आज कसं काय अयोग्य होतं काही महिन्यापूर्वी तुम्हाला ते योग्य वाटलं आणि काही महिन्यानंतर तीच गोष्ट तुम्हाला अयोग्य वाटते आणि त्यावेळेला सुद्धा असंच तुम्ही सगळ्यांच्या ह्या सार्वभौम सभागृहासमोर ते घेऊन आलात आणि आता परत उलट घेऊन आलात अरे सभागृह आहे हे आपलं सन्माननीय सगळ्या राज्याचं सभागृह याच्यामध्ये आपण दर 6 महिन्याने 8 महिन्याने वर्षाने हे आपले विचार कसे काय त्यांच्या सभागृहासमोर मांडतो आहोत आणि बदलतो आहोत म्हणून माझी आपणाला विनंती आहे की याचा आपण पुनर्विचार करावा एक आमचे जे आहेत आम्ही तुम्हाला मानतो तुम्ही एक नाथ राव आहात नाथ आहात तुम्ही आता तुम्ही महाराष्ट्राचे नाथ आहात आता तुम्ही कोणा एकाचे नाथ नाहीत आता तुम्ही राज्याचे नाथ झाला आणि म्हणून सर्वसामान्य ग्रामपंचायत असेल ना शहर असेल तिथल्या मतदारांचा तिथल्या नगरसेवेने काय अधिकार काय सांगा ना तुम्ही नगरसेवेने कसं काय काम करायचं या सगळ्या याच्यामध्ये जर तुम्ही सरपंचाला सगळे अधिकार डायरेक्ट द्या नगराध्यक्ष डायरेक्ट द्या नगरसेवकांनी काम काय करायचं कशासाठी करायचं काय करायचं तुम्ही सांगा तर हा सगळा जो आहे घोळ जर मिटवायचा असेल तर माझं असं म्हणणं आहे की हा प्रश्न जो आहे हा फक्त कोणाचा तरी इगोचा प्रश्न नाही आहे हा तुमचे पण लोक आहेत आमचेही लोक आहेत म्हणजे सगळ्यांचे सर्व पक्षांना मानणारे लोक महाराष्ट्रामध्ये आहेत ते त्या निवडणुकांमध्ये उतरतात आणि लहान 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 निवडणुकांमध्ये मग अशी सांगितलं दादाने मुख्यमंत्री हे सगळे मिळून निवडतात की नाही आपण आमदार मग तसं त्यांना पण निवडू द्या ना त्यांचे नगरसेवक त्यांचे सरपंच वगैरे करणार ना करताय काय म्हणजे तुमच्यावर भरोसा ठेवायचा की नाही गपचूप सांगा काय म्हणताय 2.5 वर्षानंतर परत बदलायचं हे बघा आताच सांगतायत की आता बदललं म्हणजे 2 वर्षापूर्वी केलं ते आता बदलतात परत म्हणतात 2.5 वर्षांनी बदलू असं नाही होता कामा नाही अध्यक्ष महोदय तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून आपण आपल्या पूर्वीच्या निर्णयावर ठाम राहिलं पाहिजे आणि जनतेला कुठचे निर्णय योग्य आहे याचा आपण कृपया विचार करा केवळ आपल्याकडे जे आहे मनी पॉवर वगैरे काही लोकांकडे जास्त असेल जास्त पैसा खर्च करू शकतात मोठा मतदारसंघ झाला मोठा खर्च करण्याची त्यांच्यामध्ये शक्ती येते आणि सगळ्या या महाराष्ट्रामधील अनेक शहरामध्ये प्रचंड पैसा जो आहे हा डायरेक्ट निवडून जर यायचे असतील नगराध्यक्ष तर प्रचंड पैसा त्या पक्षाकडे खर्च होणार आहे
ह्याची सुद्धा आपण लक्षात हे सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. तर हे सर्वसामान्यांना सुद्धा हे या निवडणुका लढणं कठीण होणार आहे म्हणून याचा आपण पुनर्विचार करावा अशी मी आपणाद्वारे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री महोदय तुम्हाला विनंती करताना तुम्ही ऐकायला पाहिजे. आम्हाला एक नाथांचे दोन्ही कान पाहिजे, एक कान नाही पाहिजे. तर आपण आपल्याद्वारे आम्ही विनंती करतो याचा परत एकदा विचार करा आणि निर्णय घ्या एवढीच विनंती. धन्यवाद. सन्माननीय सदस्य संजय कुटेजी.